हॅलो फ्रेंड्स, मी अमित सूर्यवंशी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण जूल्स लॉ किंवा जूल्स लॉ ऑफ हीटिंग हा टॉपिक या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फ्रेंड्स, या ठिकाणी व्हाइट बोर्ड वरती मी एक सर्किट ड्रॉ केलेला आहे. या सर्किटमध्ये आर एवढा करंट फ्लो होत आहे आणि या ठिकाणी आर एवढा रेजिस्टर मी जॉईन केलेला आहे. त्याचबरोबर या सर्किट मध्ये आपण व्होल्टमीटर जॉईन केलेला आहे की जे पॅरेलल कनेक्ट केलेला आहे. या सोबतच अॅमीटर आपण जॉईन केलेला आहे की जे सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. आणि पॉइंट ए टू द पॉइंट बी या पॉइंट मध्ये व्ही एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड आहे. ओके, देन फ्रेंड्स आपल्याला माहिती आहे की या सर्किट मधून जर क्यू अमाऊंट एवढा चार्ज टी एवढ्या टायमासाठी फ्लो होत असेल तर या ठिकाणी जे करंट प्रोड्यूस होईल तो करंट किती राहील. तर आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी एवढा करंट या सर्किटमध्ये फ्लो होत आहे. ओके, देन आता आपल्याला माहिती आहे की जो चार्ज आहे हा चार्ज ए टू द बी मूव्ह होण्यासाठी किंवा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मूव्ह होण्यासाठी डब्ल्यू अमाउंट एवढं वर्क डन करावं लागते की जे नाईन्थ स्टँडर्ड मध्ये आपण स्टडी केलेले पोटेन्शियल डिफरन्स मध्ये आपण बघितलं होतं की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए टू द पॉइंट इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू इलेक्ट्रिकल वर्क डन अपॉन चार्ज. बरोबर, म्हणजेच क्यू एवढा अमाऊंट ऑफ चार्ज पॉइंट ए टू द पॉइंट बी फ्लो होण्यासाठी आपल्याला जे वर्क डन करावं लागलं ते वर्क डन किती आहे तर एवढं. दिस इज अवर फॉर्म्युला नंबर वन. एवढं वर्क डन आपल्या सर्किटमध्ये करावं लागलं. ठीक आहे, देन आता मी जर या ठिकाणी म्हणतोय की डब्ल्यू अमाऊंट ऑफ वर्क डन जर टी एवढ्या टायमासाठी या सर्किटमध्ये होत आहे तर या इक्वेशन द्वारे किंवा या प्रोसेस मधून आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर भेटते. बरोबर, कारण इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय तर रेट ऍट विच वर्क इज डन आणि रेट म्हणजेच टाइम. म्हणजेच या इलेक्ट्रिकल वर्क डनला मी कोणत्या फॉर्म मध्ये लिहितो तर पी इज इक्वल टू इलेक्ट्रिकल वर्क डन अपॉन टाइम. म्हणजे डब्ल्यू अमाऊंट एवढं वर्क डन जर टी एवढ्या टायमासाठी होत असेल तर या सर्किटमध्ये जी इलेक्ट्रिकल पॉवर डेव्हलप होते ती किती राहील पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. ओके, अँड जस्ट आपण बघितलं की इलेक्ट्रिकल वर्क डन यालाच आपण काय ऍड करू शकतो व्ही इंटू क्यू अपॉन टी. ठीक आहे, अँड वी नो दॅट क्यू अपॉन टी इज इक्वल टू आय. क्यू अपॉन टी इज इक्वल टू आय, म्हणजेच मी या ठिकाणी लिहितो व्ही इंटू आय. दिस इज अवर फॉर्म्युला सेकंड. पी इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. ठीक आहे, आता फ्रेंड्स या ठिकाणी जो चार्ज रेजिस्टर मधून फ्लो होत आहे ज्याच्यावरती वर्क डन होत आहे म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन वर्क डन मध्ये होत आहे आणि चार्ज जर रेजिस्टर मधून फ्लो होत आहे तर त्या ठिकाणी त्या वर्क डनचं कन्व्हर्शन हीट एनर्जी मध्ये होते. ठीक आहे, म्हणजे जर हीट एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर वर्क डन कॅल्क्युलेट करावं लागेल आणि अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला जे वर्क डन या ठिकाणी होते ते काय लिहू शकतो आपण तर पॉवर इंटू टी. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो जर या सर्किटमध्ये डब्ल्यू अमाऊंट ऑफ वर्क डन होत आहे क्यू या चार्ज वरती. ठीक आहे, तर त्या ठिकाणी जी इलेक्ट्रिकल पॉवर डेव्हलप होईल किंवा जी हीट एनर्जी डेव्हलप होईल ती आपल्याला कोण काढून देऊ शकते तर डब्ल्यू. म्हणून या ठिकाणी आपण डब्ल्यू ला अरेंज केलं इलेक्ट्रिकल वर्क डन इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम, कारण इलेक्ट्रिकल वर्क डनचं कन्व्हर्शन या ठिकाणी होते हीट एनर्जी मध्ये. ठीक आहे, देन जर पॉवरची हा झाला आपला फॉर्म्युला नंबर थ्री. या ठिकाणी पी ची जर व्हॅल्यू आपण फॉर्म्युला नंबर थ्री मध्ये टाकली तर आपल्याला काय फॉर्म होते व्ही आय टी. पी इज इक्वल टू व्ही इंटू आय आणि टी एज इट इज. दिस इज अवर वर्क डन आणि या वर्क डनचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे तर हीट एनर्जी मध्ये. म्हणजे मी डब्ल्यू लाच काय लिहितो एच. दिस इज अवर फॉर्म्युला नंबर फोर. ठीक आहे, देन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू आय इंटू आर. जर पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू आपण फॉर्म्युला नंबर फोर मध्ये जर पुट केली
तर आपला काय फॉर्म होते एच इज इक्वल टू आय इंटू आर इंटू आय इंटू टी दॅट मीन्स आय इंटू आय आय स्क्वेअर आर टी दिस इज फॉर्म्युला नंबर 5 ठीक आहे. देन अगेन अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ वी फॉर्म आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. जर आय ची व्हॅल्यू आपण फॉर्म्युला नंबर 5 मध्ये पुट केली तर आपल्याला काय फॉर्म होते एच इज इक्वल टू व्ही अपॉन आर होल स्क्वेअर इंटू आर इंटू टी. हिअर आर आर गेट कॅन्सल वी फॉर्म व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी. दिस इज अवर फॉर्म्युला नंबर 6 ठीक आहे. फ्रेंड्स तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी फॉर्म्युला नंबर 4 फॉर्म्युला नंबर 5 अँड फॉर्म्युला नंबर 6 हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला हीट एनर्जी सांगतात की या सर्किटमध्ये किती हीट एनर्जी प्रोड्यूस होईल हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो या तीन फॉर्म्युल्यांनी. ओके बट ऍक्च्युली आपण जर बघितलं तर बुकमध्ये बऱ्याचदा तुम्हाला हा जो फॉर्म्युला नंबर 5 आहे त्याच्यासमोर जूल्स लॉ ऑफ हीटिंग असं लिहिलं दिसेल. याचं रिझन जूल्स या सायंटिस्टनं एक फॉर्म्युला नंबर 5 ला मॅथमॅटिकली प्रूव्ह केलेला आहे आणि म्हणून हा जो 5 नंबरचा फॉर्म्युला आहे जो मी इथे लिहितो एच इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर टी याला म्हटलं जाते जूल्स लॉ ऑफ हीटिंग ठीक आहे. ऍक्च्युली हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला जूल्स लॉ ऑफ हीटिंगच म्हणू शकतो आपण किंवा ते आपल्याला हीट एनर्जी कॅल्क्युलेट करून दाखवतात. ओके आता या फॉर्म्युल्यावरून जूल्सनं त्याचा लॉ स्टेट केलेला आहे. तो लॉ आपल्याला काय सांगतो तर बघा हीट एनर्जी प्रोड्यूस इन अ सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द करंट. ओके अँड हीट एनर्जी इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर अँड हीट एनर्जी इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम फॉर विच करंट इज फ्लो इन अ सर्किट. ओके मी पुन्हा एकदा सांगतो जूल्स लॉचं स्टेटमेंट काय आहे हीट एनर्जी प्रोड्यूस इन अ सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द करंट रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर अँड टाइम फॉर विच करंट फ्लोईंग इन अ सर्किट. ओके आय होप तुम्हाला जूल्स लॉ ऑफ हीटिंग समजला असेल आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. थँक्यू स्टुडंट्स हॅव अ नाईस डे.